आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगावचे नगरसेवक माणिक कुंभार यांची कर्नाटक राज्य असंघटित कामगार संघटनेच्या कार्यदर्शीपदी निवड. परिसरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव. बोरगाव येथील नगरसेवक माणिक कुंभार यांची कर्नाटक राज्य असंघटित कामगार संघटनेच्या राज्य कार्यदर्शीपदी नुकतीच निवड झाली आहे. येथे झालेल्या कामगार काँग्रेस समितीच्या सभेत माणिक कुंभार यांची एकमताने निवड करण्यात आली. राज्याध्यक्ष शांतवीर नाईक यांनी ही निवड केली आहे. भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते आज माणिक कुंभार यांना निवडीचे पत्र देण्यात आले. अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनी माणिक कुंभार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गवंडी, रंगकामगार, मजूर, सुतार व इतर असंघटित कामगारांना राज्य कामगार खात्याकडून मिळणाऱ्या सुविधा देण्यास प्रयत्नशील राहणार असल्याचे माणिक कुंभार यांनी सांगितले. याप्रसंगी अभिनंदन पाटील, सतीश पाटील, अभय मगदूम, जीवनधर पाटील, राजू मगदूम, प्रदीप माळी, दिगंबर कांबळे, राजू गजरे, शीतल गोरवाडे, अशोक कुंभार, शिवाजी कुंभार, संजय कुंभार, युवराज मोरे, अभिनंदन कुंभार, अशोक माळी, अण्णासाहेब भोजकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे. कर्नाटक अनऑर्गनाइज्ड काँग्रेस कमिटीच्या राज्य सचिवपदी आमचे गावचे सुपुत्र विद्यमान नगरसेवक आदरणीय माणिक कुंभार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अत्यंत एक आनंदी क्षण म्हटलं तर काही वावगं होणार नाही, कारण एवढं राज्य सचिवपद आमच्या गावाला आणि एक सामान्य काँग्रेस कार्यकर्ता म्हणून माणिक आजपर्यंत गावामध्ये काम करत आलेलं आहे. वर्क्स काँग्रेस कमिटी ह्याच्या मला कर्नाटक राज्य सदस्यपदी निवड झाले. त्यात उत्तमांना, बच्चूअण्णा आणि दादांचं मोलांचं सहकार्य आहे. त्यांच्या आशीर्वादानंच हे पद मला मिळालं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी कार्य करीत राहतो.